हाय मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर खूप लोकांचं काल म्हणणं होतं ताईंचं की ताई प्लीज तुम्ही फास्ट म्हणजे उपवास करू नका, कारण की तुम्ही प्रेग्नेंट आहे। तर हो, बरोबर आहे तुमचं, मी फास्ट करायला नको आहे, परंतु कसं आहे ना, एवढे चांगले गणेश जे आहेत की मला त्यांच्यासाठी निदान 2 ते 3 वाजेपर्यंत तरी मी उपाशी राहू शकतो। तर मी थोडंसं फ्रूट वगैरे खाल्लेले आहे, तर कोणत्याच ताईंनी काळजी करू नका। आणि गणेशजीचे सुद्धा खूप कॉल चालू आहे की लवकर जाऊन पूजा करा आणि लवकरात लवकर उपवास सोड, परंतु गणेशजी आल्याशिवाय मी उपवास सोडणार नाही आहे। तर आता तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मी वटपौर्णिमेचा पूर्ण ब्लॉग करणार आहे तयार। तर सर्वात आधी सुरुवात करते मेहंदीपासून। तर हे बघा, रात्री गणेशजींनी मला मेहंदी काढून दिलेली आहे, याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, छोटीशीच काढून दिलेली आहे। गणेश आणि मोहिनी आणि हार्ट काढून दिलेला आहे, तुम्हाला बरोबर उलटं दिसत असणार, आणि दोन्ही पण हातावर तेच काढून दिलेलं आहे गणेशजींनी, गणेशजीच्या हातानं। त्याच्यामुळे ही मेहंदी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, आणि थँक्यू गणेशजी। म्हणजे फर्स्ट लग्नानंतर फर्स्ट वटपौर्णिमा म्हटले तरी चालेल। मागच्या वर्षीची वटपौर्णिमा झाली होती, परंतु गणेशजी तिकडं होते आणि मी इथं होते, त्याच्यामुळे विशेष अशी वटपौर्णिमा मागच्या वर्षीची झाली नव्हती। आणि त्याच्यानंतर स्वरा पण घरी नाही आहे, स्वराला मी खूप मिस करत आहे, ती मामाकडे गेलेली आहे आणि तिथं ती खूप हॅपी आहे। मम्मा थोड्या दिवस राहू दे म्हणत आहे, तर तुम्हाला 2-3 दिवस स्वराच्या शिवाय व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि मला सुद्धा करमणार नाही। हा, आता साडीच घालून आली। हा, तर मुलगी आली होती बोलवायला पूजेसाठी सोबत, तर चला मी तुम्हाला दाखवून देते की मी काय काय घालणार आहे। ठीक आहे, सर्वात आधी हे बघा साडी जी मम्मीने घेतली होती, माझ्यासाठी घातलीच नव्हती। ठीक आहे, ही साडी टिकली पॉकेट बघा चंद्रकोटची, ही पूर्ण माझी तयारी आहे। पावडर, हे सिंदूर ज्या दिवशी गणेशजीने माझ्यासाठी आणलं होतं, हे लिपस्टिक, हे काजळ, त्याच्यानंतर मी जुळा पाडणार आहे याचा स्वतःच्याच हाताने, आणि माझी सिंपल तयारी असते आणि एवढंच मी प्रोडक्ट यूज करते। ही साडी पिन, ही साडीला लावायच्यासाठी पिन्स, त्याच्यानंतर गजरा, हे बघा हिरव्या बांगड्या काढून ठेवलेल्या आहेत, चुडा, हे मंगळसूत्र, हे कानातले घालणार आहे आणि ह्या जुळ्यासाठी पिना लागणार आहेत। तर हे बघू शकता एवढंच मी सामान यूज करणार आहे, बघून घ्या तुम्ही। बस याच्या व्यतिरिक्त काहीच मी लावणार नाही, आणि साधी आणि सिंपल माझा मेकअप असते, मला जास्त मेकअप करणे पण आवडत नाही। तर मी आता तयार होते, तोपर्यंत तुम्ही कुठंच नका जाऊ, इथंच थांबा। हाय मित्रांनो, हे बघा साडी नेसून झालेली आहे, साडी नेसून झालेली आहे माझी, बघू शकता तुम्ही पूर्ण साडीचं हे जे आहे मी ते शूट करणारच आहे। तर आता साडी घालून झालेली आहे, आता मी हेअरस्टाईल करते। ठीक आहे, आणि मी अंबाळा घरच्या घरी सोप्या पद्धतीने पाळते। हे बघा, असं पप पाळून घेतला मी, अशी फोडणी बांधून घेतली मागं, आणि हे असं याच्यात टाकून द्यायचं। पुष्कळ जणांना हा माहितीच असणार, परंतु ज्यांना माहिती नाही आहे की मी हेअरस्टाईल कशी टाकते, तर हे बघा हे मी टाकून दिलेलं आहे असं, आणि आता हे असे पूर्ण हे केस करून हे पॅक करते। हे बघा तुम्हाला दिसत असणार, हे मी आता असं पॅक केलेलं आहे, आणि असं आता हे असं करू हे असं करायचं व्यवस्थित, आणि हे अशा ज्या पिना असतात हे याला पॅक करून।
हाय मित्रांनो, आता मी वटपौर्णिमेसाठी जात आहे। तर हे बघा पूजेचं ताट, पाणी, हे विळाच म्हणतात ना याला, विळा हा कापड, गहू, एक आंबा, दिवा, हळदी कुंकाचं फुलं आणि हा प्रसाद, हे सर्व घेऊन जात आहे। आणि आता तुम्हाला जिथं मी जाणार आहे ते सुद्धा दिसणारच आहे। तुमची सर्वांची झाली असेल पूजा, परंतु मला खूप उशीर झाला आहे, कसं रात्री नाही आहे। आता एक बाजूची मुलगी पकडावी लागली मला मोबाईल धरण्यासाठी, आणि आता मी जात आहे। तुम्हाला तिथे दिसणारच आहे, कमेंटमध्ये जरूर सांगा साडी वगैरे तयारी कशी पाहिजे। आम्ही वटपौर्णिमेसाठी आलेलो आहो, तर तिथं भरपूर लेडीजची गर्दी आहे, पाहू शकता तुम्ही ते बघा तिथं। तर त्याच्यामुळे त्यांचा नंबर झाल्याशिवाय आपला नंबर लागू नाही शकत। हे मंदिर आहे आणि हे गार्डन आहे, गार्डनमध्ये बसण्यासाठी आहे। मुलं बघा फोटो वगैरे शूट करत आहे सर्वजण। आम्ही आता आमचा नंबर येईल किंवा पूजा करू, ठीक आहे।
मित्रांनो, पूजा झालेली आहे। आम्ही इथे बसलेलो आहो, मंदिराच्या पटांगणात बसलेलो आहो। हे बघा मस्त, इथे बघा नवीन नवरी आहे बाजूला, एक नवीन नवरी पण फोटो शूट करत आहे। किती वेळची पूजेला आली आणि ते बघा किती नवीन नवीन फोटो काढत आहे। नवीन नवीन आहे ना। आणि तिथे बघा मुलं खेळत आहे, खाली गवत आहे। हे मंदिर आहे आणि खूप छान वातावरण आहे। खूप दिवसांनी आली मी इथं, नाही तर मी आधी नेहमी येत होती। ती नवीन नवरी आहे बघा कशी फोटो काढत आहे, बघा कशी फोटो काढत आहेत ते। एन्जॉय एन्जॉय करत आहेत दोघी दोघी। चला आता घरी जाऊया। आणि स्वराला एक व्हिडिओ कॉल पण करायचा आहे। बघा अजून लेडीजची पूजा चालूच आहे। आणि आता मला घरी जाऊन जेवण पण करायचं आहे, कारण आई वगैरे सर्वजण म्हणत होते पूजा झाल्यानंतर उपवास वगैरे सोडून द्यायचा आहे। ठीक आहे, तर तुम्ही नक्की आता पूर्ण व्हिडिओ मी जॉईन करून टाकणार आहे। होऊ शकते उशिरा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल। आणि नक्की सांगा कसं वाटत आहे। तर मला तर खूप छान वाटत आहे। खूप दिवसांनी म्हणजे मी साडी वगैरे घातली आणि मेकअप वगैरे केला, नाही तर मी जास्त मेकअप करत नाही। तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ बिना मेकअपचे दिसणार आहेत। आणि इंस्टाची आय डी नक्की चेक करा, मोहिनी हजारे नावाने। तिथं भरपूर व्हिडिओ तुम्हाला आजचे मिळणार आहे। गणेश जी आलेले आहेत, मी आता फराळाचं करत आहे। कशी दिसत आहे गणेश जी? सांगा ना, मस्त दिसत आहे म्हणता की। तुम्ही पण या फराळाचं करायला